नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती खांडेकर सुनंदा गणपतराव, मराठी विषय शिक्षिका या नात्याने इयत्ता 10वीतील नवोदित आपणा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये हार्दिक स्वागत करते। आपण मराठी विषयाच्या संदर्भामध्ये कृती आराखडा या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वप्रथम मराठीचा कृती आराखडा हा एकूण 80 गुणांचा असणार आहे। या 80 गुणांची विभागणी 5 विभागांमध्ये करण्यात आलेली आहे। पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य विभाग। हा गद्य विभाग एकंदरीत आपल्याला 18 गुणांसाठी विचारला जातो। यामध्ये संपूर्ण पाठ्य घटकावर आधारित ज्या कुठल्याही दोन घटकातील पठित उतारे 7-7 गुणांसाठी आपल्याला विचारले जातील, तर एक अपठित उतारा हा 4 गुणांसाठी विचारला जाईल। त्यानंतर विभाग क्रमांक 2 हा पद्य विभाग असणार आहे। पाठ्य घटकामध्ये असणाऱ्या एकूण ज्या काही कविता असतील त्या कवितेपैकी कुठलीही एक कविता आकलनाच्या कृतीवर आधारित 8 गुणांसाठी विचारली जाईल, तर उर्वरित राहिलेल्या 8 गुणांसाठी 4 गुण कुठल्याही दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असे असतील, तर दिलेल्या ओळींचे रसग्रहण करा असं 4 गुण असतील। असं एकूण विभाग क्रमांक 2 हा पद्य विभाग एकंदरीत 16 गुणांसाठी असेल। त्यानंतर विभाग क्रमांक 3 हा स्थूल वाचनावर आधारित असणार आहे। पाठ्यघटकामध्ये असलेले जे 4 स्थूल वाचन आहेत त्यापैकी कुठल्याही स्थूल वाचनावर आधारितच्या 3 कृती आपल्याला दिलेल्या असतात। 3-3 गुणांसाठी कोणत्याही 2 कृती आपल्याला त्या ठिकाणी सोडवायच्या असतात। त्यानंतर विभाग क्रमांक 4 हा व्याकरण घटकावर आधारित आहे। यामध्ये 8-8 गुणांच्या 2 भाषा अभ्यासावर आधारित कृती आणि व्याकरण घटकावर आधारित कृती अशा विचारल्या जातात। त्यानंतर विभाग क्रमांक 5 हा उपयोजित लेखनाचा आहे। या उपयोजित लेखनामध्ये एकूण 24 गुणांसाठी हा विभाग आपल्याला विचारला जाणार आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक 5 अ हे एकूण 6 गुणांसाठी विचारलं जाणार आहे। या 6 गुणांमध्ये औपचारिक पत्र, त्यालाच विकल्पामध्ये अनौपचारिक पत्र किंवा त्यालाच विकल्पामध्ये सारांश लेखन या तिन्हीपैकी कुठलाही एक घटक आपल्याला 6 गुणांसाठी सोडवायचा आहे। त्यानंतर प्रश्न 5 आ हा बातमी लेखन, जाहिरात लेखन किंवा कथालेखन तिन्हीपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत। त्यानंतर प्रश्न 5 ई एकूण 8 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन यावर आधारितची कुठलीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे। अशा पद्धतीनं आपण एकंदरीत 80 गुणांचा असणारा हा जो कृतीपत्रिकेचा आराखडा आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहे।